नमस्कार मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिलेच असेल. तर तुम्ही थंबनेलला पाहिले असेल काळेज पेटीपासून जे माचीस असते, माचीसपासून तुम्ही जे खाली झालेलं माचीस फेकून देता त्याच्यापासून कशा पद्धतीने तुम्ही आपल्या लहान मुलांसाठी तो आपण ट्रक बनवू शकतो ते तुम्ही थंबनेलला पाहिले असेल. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण खाली माचीस ज्या असतात त्याच्यापासून फेकून न देण्यापेक्षा त्याच्यापासून आपण ट्रक कशा पद्धतीने बनवू शकतो ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, आपल्या बी एन टेक्निकल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ भेटेल. तर मित्रांनो, चला आपण कशा पद्धतीने जे खाली माचीस आहे त्याच्यापासून आपण ट्रक बनवायचा ते आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, पाहू शकता दोन खाली माचीस घेतलेले आहेत मी, दोन माचीसच्या काड्या व कैची घेतलेली आहे. तर मित्रांनो, दोन खाली माचीस घेतलेले आहेत, त्याच्यापैकी एक माचीस हेवाली आणि एक माचीस हेवाली. तर हे माचीस आहे ना, हे आपल्याला मधून कट करायचे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला बसवायचे आहे त्याच्यामध्ये. तर बघा, पावणा भाग ठेवायचा आणि पाव भाग याचा कट करायचा, जेणेकरून हा जो भाग आहे तो याच्यामध्ये पाहू शकता हे माचीस खोलून घ्यायची थोडी, याच्यामध्ये अशा पद्धतीने हा भाग ठेवायचा आणि हा पॅक करायचा, जेणेकरून अशा पद्धतीने याच्यामध्ये फिट होईल. या पद्धतीने हा भाग कापून घ्यायचा, अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला हा भाग ठेवायचा आहे, पाहू शकता तुम्ही. तर जे दुसरा आपल्याला जो दिलेला आहे याचा आपल्याला कंटेनर बनवायचा आहे. तर कंटेनर बनवण्यासाठी हे पाहू शकता आता थोडक्यात आकार आलेला आहे, जसा टँकरचा आकार असतो त्या प्रकारचा आकार आलेला आहे ट्रकचा, पाहू शकता. अशा पद्धतीने आपल्याला कंटेनर या ठिकाणी फिट करायचा आहे. तर आता प्रथम कंटेनरला पलटी करण्यासाठी जे आपण हायड्रॉलिक असते ते आपण हायड्रॉलिक बनवणार आहे आता. तर हायड्रॉलिक बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक होल पाडायचं आहे, पाहू शकता मी कैचीच्या साहाय्याने होल पाडलेला आहे. तर याच्यामध्ये एक काडी टाकायची आपल्याला आणि हा बॉक्स होता तसा फिट करायचा, आणि हा जो कंटेनर आहे हा कंटेनर याचे दोन साइड कट करून घ्यायचे, पाहू शकता अशा पद्धतीने मी कट केलेले आहे. आणि हा जो कंटेनर आहे हे काडीपेटीचा बॉक्स आहे याच्यावरती ठेवायचा, याच्यावरती ठेवल्यानंतर त्याचा जो पाठीमागा भाग आहे त्याच्या पाठीमागच्या भागामध्ये प्रेस करायचा, आणि जी आपण दुसरी काडी घेतलेली आहे ती काडी आपण छोटे छोटे तुकडे करायचे, जेणेकरून हे तुकडे आपल्याला ह्याच्यामध्ये लावायचे आहेत, याच्यामध्ये बसतील फिटरित्या, अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. बघा, आता कंटेनर फिट करायचा आहे तो, त्यामुळं याच्यामध्ये टाकलेला आहे, पाहू शकता अशा पद्धतीने हा कंटेनर फिट केलेला आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी आता फिट केलेले आहेत, पाहू शकतो मी कंटेनरचा लुक आलेला आहे, याला जसा आपला टँकर असतो तसा लुक आलेला आहे. तर मी आता याच्यामध्ये थोडे दगड ठेवून मला वर्क करून दाखवतो. तर मी याच्यामध्ये आता दगड ठेवलेले आहेत, बघा याच्यामध्ये दगड ठेवलेले आहेत, तुमच्या लहान मुलाला काय पण देऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि
हे जे मटेरियल आहे ते पलटी करण्यासाठी, पण त्याच्यामध्ये एक हायड्रोलिक टाईप बनवलेलं आहे. गाडी याच्यामध्ये घालून गाडी उचलल्यानंतर पलटी होऊन अशा पद्धतीने कंटेनर तुम्ही बनवू शकता, टँकर तुम्ही बनवू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.